किती थकबाकी वारली, पण ही जी काही थकबाकी आपण दाखवतो याच्यामध्ये विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो, त्यानंतर जी काही आपले लॉसेस आहेत हे लॉसेस भरून काढण्याकरता आपल्याला जे टॅरिफ मिळतं त्या टॅरिफमधनं हे लॉसेस आपण भरून काढतो, त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी जबरन वसुली करण्याकरता हा सगळा बाऊ तयार करण्यात येतो आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे, आणि तो अडचणीत असताना त्याला मदत करायच्याऐवजी त्याच्याकडनं जबरन वसुली या सरकारला करायची आहे, सावकारासारखी वसुली करायची आहे, आणि म्हणून हे सगळे नाटक चाललेलं आहे. किती थकबाकी वाढली आहे, पण ही जी काही थकबाकी आपण दाखवतो याच्यामध्ये विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो, त्यानंतर जी काही आपले लॉसेस आहेत हे लॉसेस भरून काढण्याकरता आपल्याला जे टॅरिफ मिळतं त्या टॅरिफमधनं हे लॉसेस आपण भरून काढतो, त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी जबरन वसुली करण्याकरता हा सगळा बाऊ तयार करण्यात येतो आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे, आणि तो अडचणीत असताना त्याला मदत करायच्याऐवजी त्याच्याकडनं जबरन वसुली या सरकारला करायची आहे, सावकारासारखी वसुली करायची आहे, आणि म्हणून हे सगळे नाटक चाललेलं आहे.